धक्कादायक खुलासा, किडनी रॅकेट मध्ये आणखी 3 रुग्णालयांचा समावेश। पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिक मध्ये काही दिवसांपूर्वी किडनी तस्करीचा प्रकार उघडकीस आला होता, पण किडनी रॅकेट मध्ये आणखी 3 रुग्णालयाची नावे समोर आली आहे। पुणे, ठाणे आणि कोइंबतूर येथील रुग्णालयांचा समावेश असल्याचे समोर आले आहे। पुण्यातील किडनी रॅकेट प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे। किडनी रॅकेट प्रकरणात नव्याने आणखी 3 रुग्णालयांची नावे समोर आली आहेत। पुण्यातील वानवडी येथील इमानदार, ठाण्यातील ज्युपिटर व कोइंबतूर येथील KMCH ही 3 रुग्णालय असल्याचे पोलिसांनी सांगितलं। या रुग्णालयात देखील रुबी हॉल क्लिनिक मध्ये ज्या प्रकारे बनावट कागदपत्राद्वारे एजंटच्या मार्फत किडनी प्रत्यारोपण करण्यात आले, तशाच प्रकारे या 3 रुग्णालयात देखील किडनी प्रत्यारोपण झाल्याचे तपासात आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितलं। किडनी तस्करीचे प्रकरण उजेडात आल्यानंतर तपासाची व्याप्ती वाढत असताना आता हा तपास कोरेगाव पोलिसांकडून काढून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे। रुबी हॉल क्लिनिक मधील किडनी प्रत्यारोपण प्रकरणी पोलिसांनी अभिजीत शशिकांत गटने वय 40, राणा रजूत विटभट्टी एरंडवणे गावठाण आणि रवींद्र महादेव रोडगे वय 43, राणार लांडेवाडी पिंपरी चिंचवड या एजंटांना अटक केली आहे। दरम्यान रुबी हॉल क्लिनिक मधील किडनी प्रत्यारोपण प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या एजंटांच्या किडन्या दिलेल्या असल्याचं उघड झालंय। इतकंच नाही तर आणखी दोघांना खोटे नातेवाईक दाखवून किडनी मिळवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। रुबी हॉल मधून उघड झालेल्या किडनी रॅकेट मध्ये एकानंतर एक धक्कादायक खुलासे समोर येत आहे। 15 जणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर कोरेगाव पार्क पोलिसांनी रवींद्र रोडगे आणि अभिजीत गटने या दोघांना अटक केली। त्यांनी 6 वर्षापूर्वी बदलापूर येथील एका डॉक्टरांच्या वडिलांना आणि पंढरपूर येथील एकास किडनी मिळवून दिली असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे। आरोपींनी मिळवून दिलेल्या किडन्याचे ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आणि कोइंबतूर येथील KHCH हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपण झालं असल्याची माहिती पोलिसांनी दिली। रोडगे आणि त्यावेळचा एजंट सावंत याच्या मदतीने त्याची एक किडनी कल्याणी नगर येथे राहणाऱ्या एका मुलीला दिली। ती मुलगी त्याच्या घरातील नोकर असल्याचे त्याने दाखवले आहे। गटने आणि देखील 2012 साली सावंत यांच्या मदतीने त्याची एक किडनी बंगळुरू येथे राहणाऱ्या एकाला दिली आहे। ते मामा असल्याचे त्याने कागदोपत्री दाखवले। गुन्ह्यात आतापर्यंत मिळालेल्या माहितीवरून यामध्ये आंतरराज्यीय टोळी सक्रिय असल्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे त्याची व्याप्ती लक्षात घेऊन हे प्रकरण गुन्हे शाखेकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट, मार्ट 24 न्यूज, अहमदनगर।